नमस्कार, रुचिदा मराठी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अनारसे एकदम सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहू। इथे मी 2 ग्लास जाडसर तांदूळ घेतले आहे। रेशनचे तांदूळ घेतले तरी चालतील। माझ्याकडे असे जाडसर तांदूळ अवेलेबल होते म्हणून मी हेच घेतले आहे। तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचा आहे। तर इथे 2 ते 3 वेळा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। तर झाकण लावून आता 3 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजवायचं आहे। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी यातील पाणी आपल्याला बदलायचं आहे। तर दररोज सकाळी आपल्याला पाणी बदलायचं आहे। आणि आता 3 दिवस व्यवस्थित तांदूळ भिजून घेतल्याच्यानंतर 4थ्या दिवशी भिजवलेले तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळा परत आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर हे धुवून घेतलेले तांदूळ आता आपल्याला चाळणीमध्ये काढून व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित निथळून घेतल्यावर कापडावर किंवा मोठ्या परातीत पातळ थर देऊन आपल्याला घरातच फॅनच्या हवेला सुकून घ्यायचं आहे। तर इथे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तांदूळ आपल्याला फक्त त्यातील पाण्याचा अंश असतो ना तो निघून जाईल इतपतच आपल्याला सुकवायचे आहेत। तर आता आपण सुरुवातीला साखर दळून घेऊयात। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5-2 ग्लास देखील साखर घेऊ शकता। तर इथे मी 1.5 ग्लास साखर घेतलेला आहे। तर छान असं बारीक पिठी साखर तयार झाल्यावर बाजूला काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ देखील बारीक करून घेऊ। तर या पद्धतीने आपल्याला तांदूळ ओलसर असतानाच बारीक केल्यास तांदळाची पिठी व्यवस्थित बारीक करता येईल। मिक्सरच्या हाय स्पीडवर आपल्याला तांदूळ पिठी व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता तांदूळ पिठी आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे। आणि आता आपण सोजीच्या चाळणीने म्हणजे अगदी बारीक चाळणीने चाळून घेऊ आणि जो उरलेला तांदळाचा जाडसर भाग आहे ना शिल्लक राहिलेला तो आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीच्या तांदळासोबत बारीक करत जाऊ। तर प्रत्येक वेळेस या पद्धतीने आपल्याला तांदळाची पिठी तयार करायची आहे। जे तांदूळ देखील सुकतील तसे तांदूळ मिक्सरमधून काढत राहू। तर या पद्धतीने सर्व तांदूळ पिठी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर एकदम बारीक चाळणीने चाळून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तांदळाची पिठी अगदी व्यवस्थित बारीक अशी तुम्हाला दिसत आहे। तर आता चाळून घेतलेल्या तांदळाच्या पिठीमध्ये आपल्याला बारीक केलेलं पिठी साखर देखील घालायचं आहे। तर पिठी साखर मिक्स करून घेऊया आणि सुरुवातीला थोडंसं पिठी साखर आपण मिक्स केलेलं आहे। आता मी सर्व पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करत आहे। पिठी साखर आणि तांदळाची पिठी व्यवस्थित मिक्स झाल्यावरच आता आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात। तर तांदळाची पिठी आणि पिठी साखर व्यवस्थित एकत्रितपणे मिक्स होणे खूप गरजेचे आहे। तर या पद्धतीने थोडासा वेळ जरी लागला तरी आपण तांदूळ पिठी आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स केलेला आहे। या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचे आहे। तर हे लाडू डब्यात भरून झाकून आपल्याला 2 ते 3 दिवस बाजूला ठेवायचं आहे। एकूण आपण या पद्धतीने प्रीमिक्स करून ठेवायचं आहे आणि हे प्रीमिक्स आपल्याला जवळपास महिनाभर देखील स्टोअर करून ठेवता येईल। तर लगेच आपल्याला या पिठीपासून अनारसे देखील बनवता येतील। तर थोड्या दुधाच्या हाताने पीठ मळून अनारसे बनवता येतील। तर इथे मी 2 दिवसानंतर तुम्हाला अनारसे बनवून दाखवत आहे। तर सुरुवातीला 2 लाडू आपण कुस्करून यात थोडे थोडे दूध घालू। 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि आता आपण यूज करू। या पद्धतीने छोट्या स्पूनने दूध घालू म्हणजे दुधाचे प्रमाण लक्षात येईल। थोडेसे लाडू मी शिल्लक पण ठेवलेलं आहे। जर पिठात दुधाचे प्रमाण जास्त झाले तर आपल्याला ती पिठी वापरता येईल। हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पिठाचा गोळा तयार करता येईल किंवा सैल न ठेवता मध्यम कन्सिस्टन्सीचा पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे। जर पीठ जास्त घट्ट झालेलं असेल तर अनारसे बनवताना चिरतात आणि पीठ पातळ झालेलं असेल तर अनारसे बनवताना अनारशाचा शेप तर बिघडेलच आणि शिवाय अनारसे देखील कडक होतील। तर इथे आपल्याला छान जाळीदार ठिसूळ खुसखुशीत असे अनारसे बनवायचे आहेत। तर पीठ मळून झाल्यावर या पद्धतीने पिठाचा पेढा इतका गोळा घेऊन एकदम पातळ किंवा एकदम जाड न ठेवता मध्यम जाडीचा अनारसा आपल्याला बनवायचा आहे। या पद्धतीने पॉलिथिनवर थापून यावर खसखस म्हणजे पॉपी सीड वरतून हलक्या हाताने प्रेस करू आणि लगेच आपल्याला गरम तेलात तळून घ्यायचा आहे। तर आता तेलात अनारसा घालताना गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे। मध्यम ते लो फ्लेमवर अनारस आपल्याला खालची बाजू हलकी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता छान जाळीदार अनारसे आपण तळून घेत आहोत। तर याच पद्धतीने सर्व अनारसे आपल्याला तळायचे आहेत। तर इथे पॉलिथिनचा वापर न करताही हे अनारसे या पद्धतीने बनवता येतील।
कारण अनारसासाठीचे हे पीठ आपण इतके परफेक्ट बनवले आहे की कोणत्याही पद्धतीने आपण बनवू शकतो। या पद्धतीने खसखस लावून घेतल्यावर आपण खसखशीची बाजू आपण तेलामध्ये तळताना वरच्या दिशेला ठेवलेली आहे। हा अनारसा खालच्या बाजूने हलकी आपण लालसर बनवून घेतलेली आहे। तर याच पद्धतीने सर्व अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। खूप सोप्या पद्धतीने आपण न चुकता अनारसे बनवले आहेत। साखरेऐवजी गुळाचे देखील आपल्याला अनारसे बनवायचे असल्यास पिठी साखरेऐवजी आपल्याला बारीक केलेला गुळ वापरता येईल। आणि याच पद्धतीने अनारसे करायचे आहेत। कोणीही करू शकतील इतकी सोपी रेसिपी आपण आज पाहिलेली आहे। तर ही सोपी रेसिपी फक्त काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तर सहजतेने आपण अनारसे करू शकू। तर पहिली महत्त्वाची टीप म्हणजे अनारसे बनवण्यासाठीचे जे आपण तांदूळ भिजवलेले आहे ना, ते दररोज पाणी बदलत 3 दिवस भिजवायचं आहे। भिजवलेले तांदूळ पाण्याचा अंश जाईल इतपतच आपल्याला सुकवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ पिठी व्यवस्थित बारीक दळून घ्यायची आहे। हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये अनारशासाठीचे तांदूळ भिजवून ते तळेपर्यंतची सर्व प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप पाहिली आहे। तर याच पद्धतीने आपण अनारसे बनवून कसे झाले आहे ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका। तर या पद्धतीने अनारसे बनवून मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा। तर भेटू असे छान रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय श्रीराम। बाय बाय।